गावकरांचे उदाहरण मुंडरी, करडी, देवडीपार, निलज, मोहगाव, नवेगाव, बोरी, फालोरा, केसलवाडा, कडकी, कर्नाळगाव इतरेपर्यंत गावकरांचे 30 किलोमीटर अंतराने फेरावा असणार आहे. मोहाडी तालुक्यातील चंडेश्वरी माता देवस्थान तसेच तुमसर तालुक्यातील गायमुख हे तीर्थक्षेत्र देखील जोडली जाणार आहेत. साकोली तालुक्यातील कोका व नागझिरा वन्यातील अभयारण्य हे पर्यटनस्थळी जोडली जातील आणि तुमसर तालुक्यातील चिखला, डोंगरी, खाणीला जोडली जातील. तसेच देवाडा साखर कारखाना सुद्धा जवळच्या रस्त्याने जोडला जाणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या बाबतीमध्ये भंडारा जिल्ह्याचा विकास होणं त्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण हे जे कार्य आहे हे नक्कीच आपल्या सगळ्यांना उपयोगाचं होणार आहे. या पुलाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलानंतर हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पूल आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये एकंदर राष्ट्रीय महामार्ग 2014 पर्यंत फक्त 263 किलोमीटर होता, पण 2014 नंतर 229 किलोमीटर एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी झालेली आहे. 7 वर्षामध्ये भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 4,312 कोटी रुपये किमतीची 11 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 8 कामे पूर्ण व 3 कामे प्रगतीत आहे. भंडारा तुमसर बालाघाट हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग, त्याची किंमत जवळपास या जिल्ह्यातली एकूण लांबी 57 किलोमीटर आहे आणि याचा DPR प्रगतीपथावर आहे. लँड एक्विशनची सुरुवात होते आहे आणि हे जवळपास 800 कोटी रुपयाचं काम आहे. मी मेंढेजींना सांगू इच्छितो की लवकरच या कामाची आपण सुरुवात करूया. पण भंडारा जिल्ह्यातील जो साखर कारखाना आहे त्या एक कारखान्याचं विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 350 कोटी रुपये याचं विस्तारीकरण करून याची कॅपॅसिटी वाढवणं आणि त्या ठिकाणी विशेषतः पॉवरही तयार करणं आणि आपलं जे तणस आहे त्या तणसापासून आपण पॉवरमध्ये त्याचा उपयोग करणं हे त्यालाही पण किंमत मिळाली पाहिजे. मी मेंढ्यांना एक विनंती करू इच्छितो की आता नुकतीच एक नवीन योजना आम्ही आणली आहे, ती म्हणजे तणसापासून डांबर तयार करणं. आपल्या देशामध्ये जवळपास 80 लाख टन डांबर लागतं, त्यापैकी 50 लाख टन डांबर हे आपल्या रिफायनरी आपल्याला देतात आणि जवळपास 30 लाख टन डांबर आपण इम्पोर्ट करतो. त्याऐवजी माझी अशी कल्पना आहे की आपल्या जिल्ह्यातला जो शेतकरी आहे, देशातला शेतकरी आहे, जो अन्नदाता आहे तो आता ऊर्जादाता बनलेला आहे इथेनॉल बनवल्यामुळे, आणि आता तो शेतकरी डांबरदाता बनला पाहिजे. आणि म्हणून मी मेंढ्यांना विनंती करीन की आवश्यकता असेल तर पहिला पायलट प्रोजेक्ट देवाडा कारखान्यामध्ये 25 लाख रुपयाचा आहे, तो तणसापासून डांबर तयार करण्याचा हा प्रायोगिक तत्वावर मी स्वतः तिथे सुरू करायला येईल आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत. आणि तो जर यशस्वी झाला तर जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी डांबर सुरू करावा आणि डांबर तयार करावं आणि ते घेण्याचं काम स्टेट PW ने NHI करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आणि त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांची स्थिती बदलेल. केवळ तणसच नाही तर कुठल्याही प्रकारचा बायोमास आपण वापरून डांबर तयार करू शकतो. अजून एक मला विनंती करायची आहे की तणसापासून बायो CNG तयार करण्याचा प्रकल्प आपण आता मार्गी लावलेला आहे. बँकांचं कर्ज उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामुळे या प्रकल्पाचे काम आपण देवाडाला सुरू करणार आहे. माझी इच्छा आहे की आपल्या साकोली भागातले किंवा भंडारा जिल्ह्यातले, गोंदिया जिल्ह्यातले सगळे ट्रॅक्टर हे जर आपण CNG वर कन्वर्ट केले तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं 1 लाख रुपये वर्षाला वाचणार आहे. आपल्या ट्रक, आपल्या बसेस आणि CNG पंपाच्या आधारावर आपल्या भंडारा जिल्ह्यातल्या तणसाच्या आधारावरच CNG तयार करून आपण ही जर क्रांती केली तर आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रगती आणि विकासाकरता ते खूप उपयोगाचं होणार आहे. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शेतकऱ्याला सुखी, समृद्ध, संपन्न करणं, गाव, गरीब, मजदूर आणि शेतकऱ्याचं आहे तशी स्मार्ट विलेजेस तयार करणं आणि गावं समृद्ध संपन्न करून तो आणि त्यांनी स्वतः जिल्ह्याच्या विकासाकरता ब्रोकन राईस पासून इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्पही हातात घेतलेला आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कटिबद्धता असणारा खासदार आपल्याला त्यांच्या रूपाने मिळाला त्यालाही पण मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. आणि अजून एक गोष्ट महत्वाची आहे की लवकरच पुढल्या 1.5-2 महिन्यामध्ये आपण अंभोरा, नागपूर जिल्हा आणि भंडारा जिल्ह्याला जोडणारा मोठा केबल स्ट्रीट ब्रिज बांधलेला आहे. आणि माझं एक स्वप्न आहे या ब्रिजवर लाईट अँड साऊंड शो खूप सुंदर काम सुरू आहे.
दोन महिन्यात त्यापूर्वी जागतिक स्तरावर जसं नागपूरचं म्युझिकल फाउंटेन आहे तशाच प्रकारचं तिथे एक प्रकारची मोठी योजना आखलेली आहे. महाराष्ट्र सरकारने पण 200 कोटी रुपये इरिगेशनला दिलेले आहे. आंबोऱ्याचा विकास सुरू आहे आणि त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात येणारं जे बॅक वॉटर आहे तिथे नावेमध्ये बसून आपण आंबोऱ्याला जाता येईल अशी व्यवस्था करण्याचं माझं स्वप्न आहे. एक वॉटर याच्यामध्ये चालणारं कॅटरमरन हे भंडारा टू आंबोरा सुरू करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.